तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसी न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरातील कोरोना बाधितांची होणारी विक्रमी वाढ लक्षात घेऊन मनपाच्या सहाही विभागात सक्षमपणे आरोग्य यंत्रणा राबवावी असे आवाहन शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी मनपा आयुक्तांना एका निवेदनाद्वारे केले आहे। मनपा आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना शहरातील वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येबाबत तीव्र चिंता व्यक्त केली। आज सन्माननीय आयुक्तांची भेट घेतली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने, त्यामध्ये आदरणीय जिल्हा प्रमुख विजापा करंजकर, आदरणीय दत्ताजी नाना, आदरणीय सुनील भाऊ, आमचे महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजयजी बोरस्ते, गटनेते विलासजी शिंदे, विनायकभाऊ पांडे यांनी सर्वांनी मिळून आयुक्तांना काही सूचना केल्यात आणि त्यांनी सूचना मान्य केल्यात आणि तात्काळ 3 फिजिशियन एक्स्ट्रा घेण्याचं त्यांनी कबूल केलं आणि त्याबद्दल त्यांनी नावं पण जाहीर केलेत। परंतु कालची बाळासाहेब कोडींची जी घटना घडली त्याबद्दल ज्या पद्धतीने आपण मीडियामध्ये बातम्या आल्यात आणि निश्चितपणाने बाळासाहेब कोडींची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे, त्याचं समर्थन होऊ शकत नाही। परंतु ज्या पद्धतीने नाशिक महापालिकेचं कामकाज झालं पाहिजे त्या पद्धतीने कामकाज होताना दिसत नाही हे शिवसेनेच्या ज्यावेळेस लक्षात आलं, त्यामुळं आज आयुक्तांची तात्काळ भेट घेतली आम्ही की विटको हॉस्पिटल असेल, झाकीर हुसेन असेल, ठक्करडोमचं कोविड सेंटर असेल किंवा मेरीचं कोविड सेंटर असेल, विटकोचं काही मुक्तिधामचे काही रूम्स त्या ठिकाणी नाशिक महापालिका घेणार होती, पण ही कृती करताना नाशिक महापालिका दिसत नाही आणि ती निश्चितपणाने आयुक्तांना त्या गोष्टी सजेस्ट केल्या आणि त्यांनी सांगितलं की तात्काळ आम्ही ठक्करडोम कोविड सेंटर चालू करू आणि मेरीचंही कोविड सेंटर चालू करू आणि मुक्तिधामचा रूमसुद्धा ताब्यात घेऊ। परंतु आज वस्तुस्थिती अशी आहे की व्हेंटिलेटरचे जे बेड आहेत, व्हेंटिलेटर ऑपरेट करणारे ऑपरेटर आपल्याकडे उपलब्ध नाहीत, त्या MD फिजिशियन त्या ठिकाणी उपलब्ध नाहीत, त्यामुळे व्हेंटी लावण्यासाठी या ठिकाणी गळ्याजवळ हे कट करून आतमध्ये होल करून ते व्हेंटिलेटर लावावं लागतं। तर मग ज्या पद्धतीने वैद्यकीय अधिकारी नागरगोजे असतील किंवा आता त्र्यंबके असतील यांनी जो दावा केला की आमच्याकडे 21 व्हेंटिलेटर आहे, पण त्याचा वापर अजून एकही व्हेंटिलेटरचा वापर केला दिसून येत नाही, त्यामुळे निष्क्रिय झालेली ही प्रशासकीय यंत्रणा कशा पद्धतीने ॲक्टिव्ह करावी ती ॲक्टिव्ह करण्याचं काम आयुक्तांनी निश्चितपणाने करावं अशा प्रकारच्या सूचना केल्या। प्रत्येक विभागवाईज एक वैद्यकीय अधिकारी नेमावा आणि त्याचे नंबर जाहीर करावे आणि स्पेशल वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक शासनाकडनं करावी अशी मागणी आज शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आणि ती आयुक्तांनी मान्य केली। त्यावेळी त्यांच्यासमोर जिल्हा प्रमुख विजय करंजकर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, माजी महापौर विनायक पांडे, दत्ता गायकवाड, जगन आगरे आदी उपस्थित होते। एनसीएनएससाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।